नमस्कार, मी अक्षता रोकडे। आपण पाहताय आपला आवाज। आपला आवाज मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत। कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चाललाय, त्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहराची कोरोनाविषयी इत्यंभूत माहिती देण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आपली वॉर रूम सज्ज केली असून शहरातील 84 चौकात 298 कॅमेरे लक्ष ठेवणार आहेत। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे पुणे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी, पाहूयात। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव वाढतच चाललेला आहे। पुणे ज्याप्रमाणे सील केलेलं आहे त्याप्रमाणेच पिंपरी चिंचवड पण आता सील, काही ठिकाणी सील करण्यात आलेलं आहे। आणि आत्ता आपण आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या वॉर रूममध्ये। कसं काम चालतं या वॉर रूमचं आपण आता पाहणार आहोत। आणि या वॉर रूममधून आता ह्या शहराची पूर्ण इत्यंभूत माहिती हे आपल्याला सर्वांना मिळणार आहे। इथे 85 काही लोकेशन्स आहेत, त्याच्यावरती 288 कॅमेरे बसवलेले आहेत आणि त्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पूर्ण शहर हे आपल्याला दिसणार आहे। आणि या वॉर रूममध्ये कसे काम चालते ते आपण पाहूया। सर, या दोन स्क्रीन नेमक्या काय कार्य करतात? या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जे वॉर रूम तयार केलेले माननीय आयुक्त श्री श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम 1 मार्चपासून चालू आहे। याच्यामध्ये ज्या आमच्याकडं सारथी कॉल सेंटरचा डेटा येतो आणि सारथी कॉल सेंटर आमचं जे 24/7 चालू आहे त्याच्या ज्या फीड्स आहेत त्याची जी माहिती ऐकून त्याच्यात हे रेकॉर्ड अनालिसिस केलं जातं। या अनालिसिसमध्ये कोणत्या एरियातून जास्त तक्रारी आहेत, कोणत्या एरियातून आरोग्यविषयी तक्रारी आहेत, कचरा आहे, रस्ता झाडलेला नाही आहे किंवा ड्रेनेजच्या तक्रारी आहेत, अशा प्रकारच्या तक्रारीचं या ठिकाणी अनालिसिस केलं जातं। आणि हा या बाजूला जे आपण पाहता त्याच्यामध्ये आमच्या शहरातले जे 84 चौक आहेत त्या 84 चौकात 298 CCTV कॅमेरे आहेत। आणि लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे ज्या ठिकाणी गर्दी होत आहे किंवा कुठल्या ठिकाणी वाहनांची माहिती आहे अशी माहिती सर्व आपण पोलीस डिपार्टमेंटला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येते। यूट्यूबला आपला आवाज टाइप करून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर।